गणपती बाप्पा मोरया। नमस्कार, मी मयुरी वाघरानडे। देवा तुझ्या दारी आलो या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। मी आज आले डिलाई रोड इथल्या पंचगंगा सोसायटीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला भेट द्यायला। या गणेशोत्सवाची खासियत म्हणजे इथला बाप्पा तर इको फ्रेंडली असतोच, शिवाय इथला देखावा सुद्धा इको फ्रेंडली असतो। कसा तो पाहायचा आहे तुम्हाला? चला पाहूया। गणेशोत्सव मला वाटतं सगळ्यांचाच आवडता सण असेल ना, तसाच माझाही आहे। मी मूळची डोंबिवलीची, माझ्या घरी गणपती येत नसले तरी डोंबिवलीत खूप मराठमोळं वातावरण असल्यामुळे सार्वजनिक गणपती भरपूर आहे आणि तिथले देखावेसुद्धा अगदी बघण्यासारखे असतात। माझ्या लहानपणाविषयी काही आठवणी मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी मला इथल्या काही आठवणींबद्दल तुम्हाला सांगायचं। म्हणजे लोअर परेल, लालबाग, डिलाई रोड इथले सगळे गणपती लहानपणी जेव्हा एक दीड दिवसाचे गणपती संपले की बाबा मला आणि माझ्या भावाला ह्या भागात घेऊन यायचे, खास इथले गणपती आणि इथले देखावे पाहायला वेगळीच उत्सुकता असते। आणि जसं मी म्हणाले की लहानपणी मीसुद्धा सार्वजनिक गणपतीमध्ये एक वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे, सो त्यात मीसुद्धा भाग घ्यायचे। तिथूनच मला वाटतं माझ्यातल्या कलागुणांना वाव मिळाला आणि कुठेतरी पुढे जाऊन या क्षेत्रात यावं असं मला आणि माझ्या पालकांनाही वाटलं। खूप काही गमती जमती आहेत आणि त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे तुम्हाला आणि मलाही। सो हा देखावा ज्यांनी बनवला आहे त्या सुमित पाटील यांना मी इथे बोलवते, जे याविषयी आपल्याला माहिती सांगते। नमस्कार सुमित। आणि खरं तर हा देखावा जेव्हा आम्ही उभं करायचं ठरवलं तेव्हा आम्ही मुळात विषय असा घेतलेला की आपण कधीतरी अंधारात येऊ आणि ते विजेच्या अभावामुळेच येऊ शकतो, तर म्हणून ते कुठेतरी दूर व्हावं ह्यासाठी आम्ही गावागावात जाऊन पहिला रिसर्च केला। तर आम्ही एक वसईजवळचं मेढा नावाचं गाव होतं, तर तिथे आम्ही जाऊन अशा प्रकारच्या सोलार कॅप्स दिल्या ज्या सोलार डोक्यावरती असतो आणि ते शाळेत जाण्यासाठी 3 किलोमीटर जेव्हा जातात आणि येतात तेव्हा ते कॅप घालून जातात आणि संध्याकाळी 3 तास त्यांनी वीज निर्माण होते। सो म्हणून तो सोलारवरचा आम्ही हा गणपती केलेला आहे आणि सूर्य हा सगळ्यात ऊर्जेचा प्रमुख स्रोत असल्यामुळे त्याच्यातनं जी एनर्जी जनरेट होते ती आपल्याला सहज मिळू शकते आणि ती आपण जर केली तर आपल्याला विजेच्या अभावामुळे आपण जे प्रॉब्लेम होत आहे ते कुठेतरी दूर होतील। हा जो गणपती आहे हा आम्ही चुंबकीय एनर्जी म्हणजे चुंबकीय ऊर्जेवरती केलेला आहे। जसं की तुम्ही बघू शकता की इथे एक चुंबक आणि हे जर एकत्र केलं तर अशा प्रकारे लाईट लागू शकतो, तर हा मॅग्नेट आणि म्हणजे तांबं ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून हा 3 व्होल्टचा LED बल्ब लागू शकतो, ज्याने आपण जे म्हणतो ना अंधारात आहे ते एवढ्याशा बल्बनीसुद्धा प्रकाश पडू शकतो। तर असे छोटे छोटे प्रोजेक्ट आम्ही वेगवेगळ्या गावात जाऊन दाखवले आणि ते मग नंतर इथे गणपतीच्या स्वरूपात आणि इथे बाजूलाही काही काही हां बनवलेलं आहे। हो, हे आम्ही सगळं पेपर आर्ट केलं आहे, ज्यांनी शोध लावला चुंबकीय एनर्जीचा त्यांचं हे पोर्ट्रेट आहे। हा गणपती एकतर रंगीत आहेच पण ह्यात विशेष असा आहे की हा सुरांबद्दल गणपती सांगतोय आणि हा जो गणपती आहे हा सूर ऊर्जा म्हणजे असं आहे की आपण जर गाणी किंवा ह्या सगळ्या गोष्टी जर आपण सतत चालू ठेवल्या झाडांच्या बाजूला तर झाडांची ग्रोथ ही जास्त लवकर होते आणि जी आपल्यासाठीच खूप महत्त्वाची आहे। आणि तसं बघायला गेलं तर आपल्याला तसं लाईट आपण बघितला लाईटच्या सेन्सरचा जसा गणपती बघितला, पण हा गणपती अशा लोकांसाठी आहे की ज्या जे लोक बघू शकत नाही आणि म्हणून हा म्युझिकल गणपती आहे की तुम्ही जर हा सेन्सॉर आहे जेव्हा सेन्स ओके इथे हा जो सेन्सॉर आहे म्हणजे जसं आपण चालणार तसा तो आवाज आपल्याला देणार, आपल्याला पुढचे डिरेक्शन सांगणार। देवा दिली हा उद्धार
कराया आबाळाची छाया तुझी जमींदराची माया आणि फायनली आता मी येऊन पोहोचले आहे बाप्पापाशी. जसं मी म्हणाले इको फ्रेंडली गणपती, आणि दिसतानासुद्धा हा गणपती बाप्पा आपल्याला हिरवागार दिसतो आहे, इको फ्रेंडली. आणि इथे बघाल तर इथे सगळं जे डेकोरेशन आहे हे कागदाने बनवलेलं आहे. इनफॅक्ट मागे जे बनवलं आहे तेही कागदाचं आहे. आणि विशेष म्हणजे बाप्पाच्या अंगावरचे जे दागिने, छोटी छोटी फुलं आहेत, ती सुद्धा कागदाची बनवलेली आहे. कम्प्लीट इको फ्रेंडली गणपती आहे की नाही. आता ही जी काही थीम आहे याविषयी आपण जाणून घेण्यासाठी बोलवूया सुमितला. माझी भक्ती तुझी शक्ती. खरं तर हा पूर्ण देखावा करताना मला योगितांनी खूप साथ दिली, त्याचप्रमाणे मनश्री होती, अनेक लोक होते. आणि खरं तर कागद हा आम्ही ह्याच्यासाठी वापरला आहे कारण तो विघटन होऊ शकतो, त्याचा रिसायकल होऊ शकतं, आणि म्हणून हे कागदाचा सगळा देखावा आहे आणि कागदाचंच डेकोरेशन आहे. मुळामध्ये हा प्रकल्प ज्या वेळेला आम्ही हाती घेतला त्यावेळेला सुमितने जसं सांगितलंच की अनेक गावांमध्ये आमचं फिरणं झालं, वीज नाही. मी स्वतः एका शाळेमध्ये शिक्षिका आहे आणि ती शाळा पाड्यावर काम करते. त्या तो पाडा तर गोरेगावला हब मॉलच्या समोर आहे. हे भीषण वास्तव मी स्वतः देखील अनुभवलं आणि सुमितलाही सांगितलं की अशा प्रकारचं केवळ मुंबई बाहेरच नव्हे तर मुंबईतसुद्धा अशा प्रकारची अवस्था आहे की जिथे काही काही ठिकाणी वीज नाही आहे. तर मग होता होता चर्चा होता होता सगळा विषय डेकोरेशनच्या माध्यमातून साकारण्याचा प्रयत्न आम्ही केला. आणि आम्ही त्याच्यामध्ये ओरेगामी, लोकरीचं, रंगीत धाग्यांचं काम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि 24 तासामध्ये हे करणं अंधबांधवांसाठी खरं तर अवघड होतं, एक चॅलेंज होतं. मात्र गणपती बाप्पाचा आशीर्वाद, सुमितचं डायरेक्शन आणि आमच्यातल्या ऊर्जेचा आम्हाला लागलेला शोध ह्या सगळ्यामुळे आम्हाला हे साध्य झालं. आणि शेवटी जाता जाता मी असं सांगेन की वीज वाचवा, वीज वाढवा, कारण आमचं आयुष्य अंधारात आहेच, परंतु विजेच्या अभावामुळे भविष्यामध्ये आपलं आयुष्य अंधारात जाऊ नये याकरिता आत्तापासून प्रयत्न करा. अर्थ आवर, ग्रीन हाऊसमध्ये वाढ, ह्या गोष्टी ज्या आहेत ज्या सरकार वगैरे सगळेच प्रकारे प्रयत्न करत आहेत, तर ते उच्च पातळीवरच न राहता अगदी जनसामान्यांपर्यंत ही जागृती व्हावी. आणि लोकमान्य टिळकांनी जसं की गणपती उत्सव हा स्वातंत्र्याकरता म्हणून चालू केला सार्वजनिक पातळीवर, कारण सर्व समाज एक व्हावा आणि स्वातंत्र्य चळवळ तीव्र व्हावी. मात्र आता स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनी ज्या समस्या आहेत त्या समस्या सुद्धा जर अशा एकीने सोडवल्या गेल्या तर मला वाटत नाही की या समस्या कठीण असतील, त्या सहज सुटू शकतील. आणि म्हणून हा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी, वीज वाचवाच हा संदेश देण्यासाठी आम्ही हा देखावा उभारलेला आहे. कसे आहात सगळे? गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, आता जरा वाटतंय इथे आलेत. काय खूप छान देखावा केलाय तुम्ही. आणि आता मला तुमच्याबरोबर खेळायचंय, तुमच्याबरोबर गंमत जम्मत करायची आहे. सो मी एक क्विझ घेणार आहे छोटासा, त्याची उत्तरं तुमच्यापैकी ज्याला कोणाला येईल त्यांनी हात वर करा आणि मी त्यांना उत्तर विचारेन. सुरू करूयात. चला तर आता माझा पहिला प्रश्न आहे, गणपती स्तोत्रामध्ये बाप्पाची म्हणजे गणपतीची एकूण किती नावं आहेत? किती? 12. बाप्पाची 12 नावं आहेत, अगदी बरोबर उत्तर आहे. स्तोत्रामध्ये असलेली 5 नावं कोणाकोणाला येतात? गणपती स्तोत्रामधली 5 नावं
वक्रदुंड, एकदंत, कृष्णपिंगाक्ष, धूम्रवर्ण आणि लंबोदर. वा 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 वा, करेक्ट. बक्षीस गणपती बाप्पा. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे, हा तर खूप सोपा प्रश्न आहे, सगळ्यांना यायला पाहिजे. गणपती बाप्पाच्या भावाचं नाव कार्तिक. मोठ्याने सांग. कार्तिक. कार्तिकेय. कार्तिकेय, बरोबर. आणि आता शेवटचा प्रश्न, बाप्पाचा आवडता पदार्थ कुठला? पाच पदार्थांची नावं सांगायची, पाच. तुम्हाला येत आहेत ताई? या पुढे या, या 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 ना, तुम्हीच तुम्हीच या. उकडीचे मोदक, खीर, करंजी, पुरणपोळी, अजून एक लाडू. लाडू, सगळे गोडधोड, सगळं गोडधोड आवडतं बाप्पाला. बरोबर उत्तर दिलंय ताईंनी. आपण ताईंना बक्षीस देऊयात. उखाणा कोण कोण घेणार आहे? उखाणा सगळ्यांनी आठवून ठेवा, मला उखाणे ऐकायचे छान छान. या ताई. ताजमहलवर पडते यमुना नदीची सावली, दत्तात्रय रावांचं नाव घेते धन्य ती माऊली. वा छान छान छान. महालक्ष्मीच्या मंदिरात हळदी कुंकूच्या राशी किसन गुरुंचं नाव घेते आज आरतीच्या दिवशी. वा. अजून कोण कोण घेत आहे ताई तुम्ही? शंकराच्या पिंडीला बेल घालते वाकून आणि महादेव पाटलांचं नाव घेते सर्वांचा मान. वा वा. आणि त्यांचं नाव पण महादेव आहे. मस्त. आणि कोण कोण घेत आहे? आणि तुम्हाला घ्यायचं आहे आणखीन एक. बर. सर्व देवांमध्ये श्रेष्ठ ब्रह्मा विष्णू महेश किसन गुरुंचं नाव घेते करून करते गणपतीच्या मंदिरात प्रवेश. वा छान छान. सगळे बाप्पा आणि शंकर आणि सगळे सगळे तसेच उखाणे आले, पण खूप छान, खूप मस्त उखाणे घेतले तुम्ही सगळ्यांनी, खूप मज्जा आली. आणि आता ताई मला वाटतं तुम्ही एक छानसं गाणं गाणार आहात आमच्यासाठी. कराड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या मायेरी, कराड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या मायेरी, आता गौराय जाशील ती कधी गायशील, कधी गायशील, पाऊस पडेल गंगा भरेल येईन बाधव्यात ग, येईन बाधव्यात, दोडकीच्या फुलावैन जाईन तालुक्यात ग, जाईन तालुक्यात ग, कराड कोल्हाच्या गौरी निघाल्या मायेरी, आत्ता गौराय जाशील ती कधी गायशील, कधी गायशील, पाऊस पडेल गंगा भरेल येईन बाध व्यात ग, येईन बाध व्यात, दो भोपळीच्या फुला वैन जाईन तालुक्यात ग, जाईन तालुक्यात ग, कराड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या मायेरी. ताईंनी इतकं छान गाणं गायलंय, त्यासाठी छानसं गिफ्ट देऊया ताईंना. देवा तुझ्या दारी आलो या कार्यक्रमात आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.